नमस्कार मंडळी, मी सचिन बोले। झिंक आणि बोरॉन कोटेड सिंगल सुपर फॉस्फेट ची आपल्या पिकाला खरंच गरज आहे का, ती दिलं पाहिजे का, असा प्रश्न मला एका शेतकऱ्याने विचारलेला आहे। तर मंडळी, या प्रश्नाचं उत्तर म्हणून मी आज हे व्हिडिओ बनवता। तर दोन प्रकारचे सिंगल सुपर फॉस्फेट बाजारात येतात। पहिलं सिंगल सुपर फॉस्फेट, ज्यामध्ये स्फुरद 16%, सल्फर 11%, कॅल्शियम 19%, आणि दुसरं जे सिंगल सुपर फॉस्फेट आहे झिंक आणि बोरॉन कोटेड, यामध्ये स्फुरद 16%, सल्फर 11%, कॅल्शियम 19%, झिंक 0.5% आणि बोरॉन 0.2%। तर मंडळी, मग हे झिंकयुक्त किंवा झिंक बोरॉन कोटेड सिंगल सुपर फॉस्फेट कोणत्या पिकाला वापरला पाहिजे, असा सुद्धा प्रश्न तुमच्या डोक्यात येऊ शकतो। तर मंडळी, हे पीकनिहाय वापरायचं का, तर नाही, उत्तर आहे नाही। तर मंडळी, आता याची पहिले गरज का भासली हे तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे। आपण गेल्या बऱ्याचशा वर्षापासून शेती करत आहोत, परंतु झिंक आणि म्हणजे झिंक किंवा बाकीचे जे सूक्ष्म अन्नद्रव्य आहे हे जमिनीत आपण देत नाही। आपण फक्त नत्र स्फुरद पालाशे तीनच अन्नद्रव्य देतो, आणि बाकीचे अन्नद्रव्य तेवढ्या मोठ्या प्रमाणात किंवा तेवढ्या गरजेचे नाही असं आपण गृहित धरतो आणि आपण ते देत नाही। परंतु म्हणजे आज अशी परिस्थिती आलेली आहे की भारतातली जवळपास 60% जमीन ही झिंक आणि बोरॉन सारख्या सूक्ष्म अन्नद्रव्यामुळं डिफिशियंट झालेली आहे। म्हणजे त्याची कमतरता एवढ्या कमी, म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात कमतरता झालेली आहे त्याची जमिनीमध्ये, की आज ते अन्नद्रव्य जमिनीत नसल्यामुळं आपले मुख्य अन्नद्रव्य सुद्धा झाड उचल करू शकत नाही, अशी परिस्थिती आज तयार झाली आहे। त्यामुळं झिंक आणि बोरॉन सारख्या सूक्ष्म अन्नद्रव्याची आवश्यकता खूप मोठ्या प्रमाणात जमिनीला असते। तर मग तुम्ही म्हणाल, कोणत्या पिकाला दिलं पाहिजे, कापसाला दिलं पाहिजे का, तुरीला दिलं पाहिजे का, सोयाबीनला दिलं पाहिजे का, तर नाही, उत्तर आहे नाही। याचं उत्तर आहे की तुम्ही पहिले माती परीक्षण करा, माती परीक्षणामध्ये ठरवा की तुमच्या जमिनीमध्ये झिंक बोरॉन किंवा जे काही सूक्ष्म अन्नद्रव्य आहे या सूक्ष्म अन्नद्रव्यांची किती प्रमाणात गरज तुमच्या जमिनीला आहे, हे पहिले तुम्ही माती परीक्षणानुसार ठरवा, आणि त्याच्यानुसार त्याच्यानंतरच मग तुम्हाला ठरवायचं आहे की झिंक बोरॉन कोटेड सिंगल सुपर फॉस्फेट वापरायचं की नाही वापरायचं। कारण आज झिंक बोरॉन कोटेड सिंगल सुपर फॉस्फेट हे साधारण 150 ते 200 रुपये फरक हे साध्या सिंगल सुपर फॉस्फेटमध्ये आणि झिंक बोरॉन कोटेड सिंगल सुपर फॉस्फेटमध्ये हा दिसून येतो। म्हणून जर तुम्हाला याची बचत करायची असेल तर फक्त काय करायचं आहे, माती परीक्षण करा आणि त्यानुसार मग ठरवा। आणि जर तुम्हाला ठरवता येत नसेल तर माती परीक्षणाचे फोटो मला पाठवा, मी त्याच्यातून तुम्हाला सोल्युशन काढून देतो। म्हणजे ह्याच झालं टेक्निकल बाबी। तुम्हाला जर असे टेक्निकल व्हिडिओ आवडत असेल, माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणून लक्षात ठेवा, असेल वाढतं सबस्क्राईब करा ॲग्री पॉवर। धन्यवाद।